संकीर्ण प्रश्न संग्रह एक आपण सोडतोय, त्यातला प्रश्न सहावा आहे, पदावली सोडवा। तर पहिली पदावली आहे 45 भागिले 5 अधिक 20 गुणिले 4 वजा 12। आपल्याला माहिती आहे आपण पदावल्या सोडवत असताना प्रथम गुणाकार आणि भागाकार जसा क्रमाने असेल तसा आणि शेवटी बेरीज वजाबाकी करतो। यामध्ये 45 भागिले 5 प्रथम काय केलं पाहिजे आपल्याला, भागाकार। ठीक आहे, 45 ला 5 ने भागताना 5 च्या 12 सापडते का 45? छान, 5 9 45, 9 अधिक 20 गुणिले 4 मग गुणाकार करायचा 80। म्हणजे या ठिकाणी 5 9 45 20 80 वजा 12, तसंच 80 आणि 9 बेरीज 89 वजा 12, 9 मधून 2 गेले 7 उरले, 8 मधून 1 गेला 77, बरोबर 89 मधून 12 गेले। त्यानंतर दुसरा प्रश्न आहे, त्यामध्ये बहुपदावली सोडवा। पहिल्या कंसात 38 वजा 8 गुणिले 2 भागिले 5 अधिक 13। काय करायला पाहिजे, कंस सोडवायचा अगोदर, अशा वेळेला त्यातही कंस असतील तर कंस सोडवायचे। 38 मधून 8 गेले 30 उरले 30 ला नंतर गुणिले 2 3 2 60 60 भागिले 5, इथं आलो 60 भागिले 5 आणि अधिक 13 आहे, 60 ला आपण 5 ने भागतोय, जातोय भाग, हां 12 5 60, अगदी 5 1 5 उरला 1 10 झाले 5 2 10 12 अधिक 13, 60 ला भागिले 5 करून 12 आले अधिक 13 25। छान, त्यानंतर तिसरी पदावली आहे, बघा तिसरी पदावली काय आहे, 5 3 अधिक 4 7 भागिले 32 21। हां, पदावलीमध्ये अगोदर गुणाकार भागाकार क्रमानं जसे असेल तसे शेवटी बेरीज, आता सुरुवातीला बेरीज आहे पण बेरीज करायची नाही, पदावलीच्या नियमानं भागाकार, म्हणजे 4 7 भागिले 32 21। भागाकार करताना भागिलेचं गुणिले करायचं, 4 7 तसंच भागिलेचं गुणिले आणि 32 21 उलटून गुणले काय होणार, 21 6 32। लक्षात आलं, 5 6 3 तसंच अधिक 4 6 7 गुणिले 21 6 32। 7 ने 21 ला भाग जातोय, कसा 7 3 21 आणि 4 ने 32 4 8 32। काय आलं इथं, 5 6 3 अधिक 3 1 3 आणि 8 1 8, 5 6 3 अधिक 3 6 8, 2 अपूर्णांक आहेत, बेरीज आहे, छेद सारखा आहे का नाही, 1 चा छेद 3 1 चा 8। काय करायचं, छेद सारखा करण्यासाठी तिरकस गुणाकार करायचा, 8 5 40 आणि अधिक 3 3 9 40, आणि छेदांचा गुणाकार छेदस्थानी काय येतोय, 8 3 24, 49 6 24। त्यानंतर चौथी पदावली आहे, या ठिकाणी 3 * (5 4)/(15) / 15 / 3 * (2)/(2)/(1) आता या ठिकाणी महिरूप कंसामध्ये जे काय असेल ते सगळं, पण बाहेर एकटा 3 आहे, म्हणजे आतलं सगळं सोडल्यानंतर गुणिले 3 करायचं। ठीक आहे, या ठिकाणी चौकडी कंसामध्ये 85 अधिक 5 आहे, 15 भागिले 3 आहे, अगोदर सोडवून घ्यायच्या क्रिया, त्या 4 ला तसंच ठेवायचं, महरूप कंस तसाच ठेवूया, 85 * 5 = 90 * 15 ला 3 ने भागलं, छान 3 5 = 15। त्यानंतर चौकडी कंस काढून टाकायचा, आता 4 गुणिले आहे येणार आहे, कशाला 90 * 5 = 85, 4 * 85 = 90, 90 म्हणून 5 गेले आणि 4 * 85 च्या गुणाकारात अधिक 2 मिळवायचे आणि शेवटी मग गुणिले 3। बघा 85 * 4 = 20, 4 * 8 = 4 8 = 32, 9 34 = 340 + 2 हे बरोबर, 85 आणि 4 चा गुणाकार 340 + 2 342। आता महरूप कंसाच्या बाहेर 3 गुणिले आहे, महरूप कंस काढून 3 ने 342 ला गुणायचं, 3 2 6 3 4 12 ला 2 4 1 3 3 9 1 10, किती आलं 1026, अशा पद्धतीनं ही उदाहरणं सोडवायची। प्रश्न सातवा आहे, सोडवा, 7 / 12 + 7 / 16, छेद सारखा आहे का नाही, मग 2 अपूर्णांकांची बेरीज आहे, तिरकस गुणाकार करायचा, कशानं कशाला गुणायचं, 16 ने 7 ला, येतोय पाडा, 16 7 किती रे बाळा, छान 112 + 12 ने कशाला गुणायचं, 7 ला 12 7 84, छेद 12 ने 16 ला गुण्या, 12 चा पाडा येतोय,
सांगा बारसंग छान बहत्तरला दोन हाचे आले सात बारा एक बारा सात एकोनीस बेरीज करायची चार न दोन सहा एकशे बारा तीन चौऱ्याऐंशी जी अकरा आणि आठ एकोणीस छेद एकशे ब्याण्णव एकशे शहाण्णव छेद एकशे ब्याण्णव संक्षिप्त जातो यावरती हां कितीनं जातो वर चार न चारी चौक सोळा उरले तीन छत्तीस झाले बोला बोला चार नवे छत्तीस छान आधी खाली चारी चौक सोळा उरले तीन किती झाले बत्तीस चार आठे बत्तीस अशा पद्धतीनं त्यानंतर लगेच आपण दुसरं पाहूया यामध्ये तीन पूर्णांक दोन छेद पाच वजा दोन पूर्णांक एक छेद चार पूर्णांकयुक्त अपूर्णांक आहे साध्या अपूर्णांकामध्ये कसं रूपांतर करायचं हां ह्या छेदानं या पूर्णांकाला गुणायचं आणि अंश त्यामध्ये मिळवायचा बोला की मग पाच त्रिक पंधरा पंधरा दोन सतरा डायरेक्ट लिहिलं चालते पाच त्रिक पंधरा दोन सतरा छेद पाच वजा इथं पण पूर्णांकयुक्त अपूर्णांकाचं साध्या अपूर्णांकात रूपांतर करताना छेदानं या पूर्णांकाला चार दोन्ही आठ आणि आठात काय मिळायचं एक नऊ छेद चार इथं दोन अपूर्णांक मिळाले त्यांचे वजापैकी छेद सारखा आहे का नाही तिरकस गुणाकार सतरा चौक अडुसष्ट वजा नवा पाचा पंचेचाळीस छेद पाच चौक वीस करा वजापैकी आठ गुण पाच गेले तीन सहा गुण चार गेले दोन छेद वीस तेवीस छेद अशा पद्धतीनं या ठिकाणी दोन अपूर्णांकांचे बेरीज असो वजापैकी असो आपण सोडवायची छेद साखा करून तिरकस गुणाकार करायला लागत असेल तर अचूक तिरकस गुणाकार करायचा ओके धन्यवाद.